किती सुंदर दृश्य आहे बघा, इथून काय व्ह्यू आहे, कावलरी घरं आणि पाठी सगळा हिरवागार निसर्गाने वरती आभाळ. सगळीकडे हिरवळ निसवी पसरली आहे बघा भात शेतीची. ह्या लाव तवसा ना लाव. नाही नाही तवसा नाही. तुम्ही ह्या ना घातलास दोडकी किंवा काकडी असं काय? काकडी आहे ना तिकडे ती काय. असा 6 फुटाचे समोर आपल्या दिसते ते बडवळ आहे 6 फुटाचे आणि ते बियासाठी ठेवलंय यांनी. एकदम पायापर्यंत खाली गेले. हो हे आहेत 100 रुपयाचे एक एक आहेत. काकडी एकदम प्युअर गावठी. कोवळा कोवळा तवसा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. एकदम असं रिफ्रेशिंग वातावरण झालंय. मध्येच मस्त थंड हवेची एक झुळूक येते आणि एकदम रिफ्रेश करून टाकते. ए खय हा हे जाऊचा. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. हे मगापासून ना पायाकडे येऊन येऊन ना नुसती मस्का लावते. कशासाठी रे काय आला? नाटक करत नाटक करत हिला हवेत मासे, त्यामुळे त्याची काहीतरी सोय केली पाहिजे, नाही तर गप्पा नाही बसणार. नुसती अशी पायाकडे अशी गोल 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 फिरत राहणार. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर अशी घरं ज्याच्या समोरच्या अंगणामध्ये मस्त भाजीपाल्याची लागवड केली असेल, एखादी पडवळीचं वेल असेल किंवा दोडक्याची वेल असेल. पहिली मोठ्या प्रमाणात व्हायची, पण आता हळूहळू जसं लोक शहराकडे वळत आहेत तशी गावातली घरं बंद होत आहेत आणि त्याच्यामुळे खूप कमी ठिकाणी आपल्याला अशी लागवड केलेली पाहायला मिळते. सो ती घरं बघायची आहेत. आणि जर पॉसिबल झालं तर आमचं एका ठिकाणी गणपती सांगितलं, म्हणजे आमच्याच गावामध्ये काका आहेत जे मुंबईमधून इकडे शिफ्ट झाले आहेत आणि त्याच्यानंतर इकडे ते गणपती बनवतात. सो त्यांच्याकडे सगळे गणपती असतात. सो आम्ही पण त्यांच्याकडे सांगितलं आहे. सो गणपतीचे काय प्रोग्रेस आहे, किती कलर काम झालं आहे ते बघायचं, कारण आता कमीत दिवस राहिले आहेत, म्हणजे 7-8 दिवस राहिले आहेत. सो त्याच्या आधी सगळी तयारी, हाईट वगैरे बघायची आहे मला, तसं डेकोरेशन करायला. बघू आता कसं काय होतं ते. सो आजच्या एका एकदम फ्रेश व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तुमचं. पावसाळी ढग आहे, सोबतच निळशार आकाश आहे बघा, आणि इथून खूप व्ह्यू मस्त झाला आहे. आणि मगापासून एवढा मस्का लावून लावून ना. अरे हो बाबा हो, करूया करूया. तिला काहीतरी बघितलं माझे. सो जाऊया पटापट पगलं घर आपण बघू, त्यानंतर असा असा प्रवास करत करत जेवढी घरं आहेत तितकी घरं कवर करण्याचा प्रयत्न करू. गुळगुळीत झाली वाट. आता गणपती येणार आहे त्याच्यामुळे हे सगळं साफ करायचं. ऑलमोस्ट अर्धं साफ केलं आम्ही या साईडला, आता अर्ध राहिले. सो बघू कसं काय होते. पावसात सगळीकडे हिरवळ असताना जरा बरं वाटतं. आणि काय झालं, पहिले सगळेजण करायचे, पण हल्ली माकडांची संख्या एवढी वाढली ना की कोण करायला बघत नाही. त्याच्यामुळे माणसांना दोष देऊन काय उपयोग नाही, पण प्राणी जेवढे त्रास द्यायला लागले. माकडं तर लिटरली अशी घरांवरती वगैरे येऊन बापरे काय उड्या मारतात ना, कौलं वगैरे फोडून टाकतात. तर माशी भाजीपाला करणं तर दूरची गोष्ट आहे. आम्ही पण करायचो, आमच्या पण इकडे खळ्यामध्ये असायचे, पण आता बंद केलेत सगळं. आल्याला पहिल्या अंडांची आपण त्या दिवशी बघितली होती इकडे सगळी लागवड कणग्यांची आणि इकडे केलेली त्यांनी, आता पुढे आबांनी केलेली. तर आता आपण मस्त आबांच्या खळ्यात आहोत. खळा म्हणजे आपल्याकडे अंगण, अंगणात खळा बोलतात आपल्या बांधवणीत. आबा तुमचं आता वय काय? 87 सरली. आणि तरी पण अजून एवढा सगळा करतात तुम्ही? आवडतं तुमका पहिल्यापासूनच? पहिल्यापासून. काय काय भाजी पालो केल्या सध्या आबा तुम्ही? हे का वाली, ते भेंडे, पडोळी. कह्या लाव तवसा ना लाव. नाही नाही तवसा नाही. गावठी तवशी. चिबूड घातली आपले थोडे. चिबूड पण लावलास? अरे वा, भेंडे बरेच लावले. आणि तुम्ही या दरवर्षी ही भरपूर लावतात काय ते आपली कणगे? कणगे सगळे सगळे तुम्हीच लावलात सगळे. या वर्षी लेट अजून इली नाही पडवळा वगैरे? पडवळा एवढे पडवळी धरली आहेत बारकी. इलायती इलायती होती मग. इलायती हा हा त्याच्यावर मोठा आता मी काढला 200 पुढी. ही विलायती वाली त्यांना बिया मिळेल. तुम्ही गेल्या वर्षी ठेवक नव्हता ठेवलं नाही, पाऊस पडलं ना की पुसला पडोळा खराब झाला. खराब झाला. बरोबर. पिके जी असतात ना ती ठेवतात दरवर्षी. पिके पिके ठेवची लागतात ना ती पिकले की पिकले. आणि गाव काय ह्या कोणाकडचा? तुमच्याकडचा. आता या मोठा, या मोठा झाला तर तुमच्याकडचा. हे बघा या तुमच्याकडचा बी. ही बाकी हा ही 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 बारकी हा खया. ही बाडकी वाली
एवढीशी चालली आहेत बारकी अशी का? आणि या साईडला सगळी भेंड्याची आपल्याला लागवड केलेली दिसते. आणि या साईडला हे कणगे आहेत ना बा, कणगे ही वेली चिबडाचे चाफो चाफ्यावर दिलाय फुलं. चाफ्याची फुलं विकतात? काढूक नाही ना. विकतास? विकतास ती? हो विकली, खेळली, खूप धरलं, फुललेली. कलमात लावलेलास? बराच बराचसा लागवड केलेली आहे परिसरात. मस्त बघू शकता. आबांचं वय आता 87 चालू आहे ना, तरी पण या वयात पण ते किती मेहनत करून हे सगळं करतात म्हणजे विचार करा. ती तर केळी याच्याची पण, भाजीची पण आणि खाऊची पण. कणीकेळी, गावठी, गावठी केळी. इथे आबांच्या घराकडून आपण पुढे जा. आबा भेंडे येऊ लागले आहेत, काढलं निघते जातात ना. इथे भेंडे ह्या साईडला बघू शकतात, तर कणगे मध्ये गोंड्याची झाडं, त्या साईडला कणगे, चुरणाची झाडं आहेत ना ती, चुरून चिबूड आणि पडवळ. हा, बरीचशी लागवड त्यांनी आपल्या घरासमोर केली आहे. मस्त आबा, चला आता पुढे जातो आम्ही. पाहि काय मजेत ना तब्येत पाणी. मस्त सुंदर असा परिसर आबांच्या घरासमोर आपल्याला दिसतोय. सुंदर असं अंगण, मस्त एकदम अशी प्रशस्त जागा आहे. आता आपण दुसरं घर बघण्यासाठी जाणार आहोत. तिकडे मोठीच्या मोठी पडवळ्याची पूर्ण अशी, जे बघाल ना तर माझ्या हाईटचं पडवळ आहे तिकडे, तर ते बघायचं आहे. थोडंसं पुढे जावं लागेल, पण भारी आहे. पहिलं घर बघितलं आमच्या घराखालीच असतं ते. घराखालीच म्हणजे आमच्या घराखाली त्यांचं घर आहे. आता आपण इकडून पुढे जाऊया. तर आता एक दुसरं घर, आमच्या राजाकांचं घर वरच्यावाडी तिकडे आहे. आणि या साईडला समोर बघू शकता पूर्ण पडवळ लांबच्या लांब मोठी दिसत आहेत. काकी तिकडे उभेच आहे. सो यांच्या घरी आलो आपण. गावठी पडवळ्यांच्या मोठ्याच्या मोठी पडवळे आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्यांच्या वेली आहेत. सो ते बघूया. सुंदर असं घर आहे. आसपास परिसर पण मस्त आहे. काकी काय म्हणतास, हे लयच मोठी आहेत, कधी घातलेला? मे मध्ये. हा, मे मध्ये. तुमका वांडर बिंडर त्रास नाही देणार? देतात. मग सांभाळतात कसे? बघित राहतो आम्ही, सांभाळतो. आणि तुमचं हो काय खास माणूस, कुत्रो काय तुमचं? तो काय आतमध्ये असा ना, त्याचं लक्ष असतो. आणि फक्त पडवळच घातला तुम्ही? पडवळी आणि कारली आहेत ना. कारली? अच्छा. हा, पुढे कारल्याची बेल पण असा. तुम्ही ह्या नाही घातलास? दोडकी किंवा काकडी असं काय? काकडी आहे ना तिकडे. ती काय असा? हे काय काकड्याची बेल? पण धरलेत खाय? धरली नाही अजून. अच्छा, हे बारके पाण्याचे? तिकडे काकडे. हा, म्हणजे फक्त पडवळे धरलेत पहिली, पाणी काकडे अजून बाकी आहे. सो यांच्या आता माटवाकडे आहेत आपण. आणि बघू शकता केवढी मोठी पडवळ. आणि या वरती हे बांधलेला ना पात. हा, या बियाचा ठेवलास? बियाक ठेवलेला. बियाक म्हणजे हा आता पूर्ण पिकापर्यंत ठेवतलास? आणि पिकले की त्यात आतमधले बिया? बिये काढायचे आणि परत पुढच्या वर्षी घालायचे. सुकवून ठेवतास? हो. हा, तयार झाला पुढच्या वर्षी पण तसाच करायचा. हा हा. आणि ही गावठी जात ना आपली? आणि हे म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ठेवत दिलास म्हणून तुम्ही गावली ती? हा, नाही तर आता बाजारात जे पडवळ येतात ना ते एकदम छोटे छोटे असतात ना, हाईटला असे एकदम छोटे छोटे धरतात भरपूर. पण हे गावठी पडवळ तुम्हाला मिळणार नाहीत. आता हे एवढ्या पडवळाची प्राईस बघायला गेली तर मोस्ट किती असा त्याची? दीडशे रुपये. दीडशे रुपयात जात नाही एवढा मोठा. 6 फुटाचे समोर आपल्या दिसते ते पडवळ आहे, 6 फुटाचे. आणि ते बियासाठी ठेवलंय यांनी. आणि या साईडला बाकी भरपूर साठी पडवळ इथे लटकते. काकी आणि काका ही त्याची तरी पण ही 4 माझ्याच हाईटची आता. एक आहे समोर एकदम पायापर्यंत खाली गेले. हो, ही आहेत 100 रुपयाची एक एक आहेत. सो बरीचशी मेहनत करतात काकाने काकी. आणि बाकी अजून काय लावला? अजून काय एवढाच आहे. ओके ओके. आणि खाली भात शेती त्यांची एकदम सुंदर असं. काका गेले काय बाजारात? बाजारात. हा, आज गुरुवारचं बाजार ना तेव्हाच. सुंदर सुंदर मस्त गेलंय. आणि कारली पडतात वाटतं आता? हा, छोटी 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 आहेत. फक्त पडवळत लवकर झाले या वर्षी लेट. हा, करली 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 धरत असत. पण तवशी पण लेट आहेत ना अजून? पण धरतली. पण ही पण गावठीच होती ना तवशी? तवशी पण गावठी. ओके, चला काकी जाऊया पुढे जातो. ह्याचा ना पारिजात? पारिजात. हा, काय ध्यानी म्हणे पांडुरंग, आज स्वारी खाय गेलेली? हा, स्वारी गेलेली खडे. आणि तुम्ही कळे कळे कोणाचे काढता? हा, म्हणता का गेलेली खाय स्वारी खाय गेलेली बाजारात? बाजारात. बरे गावले कळेच काढताना आनंदा का खरातला ना तुमचा काय? होय ध्यानी. अरे कळे काढतात बघ.
ध्यानी म्हणे पांढरा रंग आणि कांदार काय कांदार काय आता येतात सकाळपासून गेला ते आता येतात मजा तुमची मधल्या वाडीमध्ये आहोत आता आपण आणि तिसरं जे आपण लोकेशन बघणार आहोत ते आमच्या बुवांनी बनवलं आहे आमचे प्रकाश बुवा आहेत तू काय काय घातलं यावर्षी हे चिबूड घातले आहेत हां भोपळे घातले आहेत भोपळे डायरेक्ट कावलावर कावलावर काकडी आहे हां आणि हे भू खाली भुगे कडवळ आहे दोडके घातला दोडके पण दोडकेचा आहे दोन वेळ आहे चिबडाचे लय वेळ होते रे पाप वांगी ही चिबड वरती ना सोडणार ना कावलार सोडतात जमिनीवरती हां हे बघा चिबडा चढांवरती आता फुला पडतात आणि ही कसली बोलला तू हे बघ भोपळ्याची भोपळ्याचे पण यावर्षी लेट कसा घेऊ नाही ते त्या वेळेला येत नाही पावसामुळे जोर जोर अति पाऊस हे काकड्या सर्व याने खाल्या फळमाशी औषध पण लावलं हे बघ अच्छा हे बारीक अरे वाक खूप वर्षांनी असे झाडावरती काकडी भोग मिळाले काकडी एकदम प्युअर गावठी तू दरवर्षी ठेवून देते या हो ना विकत आणतो विकत आणतात आणि बाबा असे किडतात त्या फळमाशी बसल्या हे मासे काय याच्यावरती हत्ते याच्यावरती एकदम बारीक बघितलं ना तर इथे हे बघा उडाले हे बघा इथे मासे एवढा नुकसान होता नुकसान हे काय वांगी पण पडवळाची काय झाली पण ती पडवळी ते त्या फळमाशी मुळे ती औषध लावलं हे बघ खायचं आहे औषध 80 रुपयाचं एवढं हे मिळत हे बघ खेळातमध्ये आहे ते अच्छा याच्यात औषध पण कमी झालं का फरक पडलो काय कुठे मारता ते गेलं तर कमी झालं पावर कमी झाली तर त्या फळमाशांमुळे ना हे पुरेच्या पुरी पडवळायची खराब झालीत बघा तुझं पण ज्यावरची भरपूर नुकसान झाला भरपूर म्हणजे भरपूर झालं याकत पड ह्या बियाक ठेवतला हा एवढा हे वांगी लावले हा वांगी आणि इकडे बघितलं आता मी तर हे बघा ह्या पण खराब झाला हे बघा याच्यावर त्याचे पुन्हा माशा बसलेत हे बघा हे काकडी तवसा बोलतो आपण आपल्या पालणी भाषेत म्हणजे त्या वर्षी तुझा लॉस हा लॉस फक्त आता चिबडात होईत का चिबडात काय धरले तर पावसावर आहे आणि खाली काय लावलं तू वाली त्या वर्षी यांच्या ह्याच्यात तेवढंच नाही कारण त्या माशात त्यांनी खूप नुकसान केलं काकडी काय लावलं हा वांगी होत थोडी आतमध्ये अति पावसाने लय नुकसान केलं कारल्याची वेल कारली आणि हा येते इकडे पण एक तवशी आपल्याला छोटी ही बघ कोवळा कोवळा तवसा तर ही कशी कोवळी गावणत नाही काय आणि या साईडला वाली वाली आजच काढले पडून नुकसान झालं या वर्षी लय लॉस झालं म्हणजे हे वाली बाजारात नेलं ना विका नाही खाऊ कद मजा म्हणून दरवर्षी करतो आपण पाहिजे माका दिलं दरवर्षी करतात पण दरवर्षी एवढा नुकसान होत नाही पण यावर्षी जरा जास्त पाऊस आणि ते माशांमुळे खूप सारं नुकसान झालं बाकी तयारी झाली बाकी सगळी गणपतीची बाहेर आपण जाऊया बाबू काकडे त्यांनी पण लावले पडवळा हो ना पण ती बारकी जाता ना बारकी जाता इथून आता बाबू काकडे जाऊया टवसा टवसा खाटखाट चल बुवा चल मस्त आता तीन चार घरं बघितली आता आपण खालच्या वाडीत चाललो आहे तर सुंदर असं म्हणजे ही छोट्या प्रमाणात करणं केली जाणारी लागवड आहे आपल्या घरापुरती किंवा आसपास किंवा आता गणपती येतो ना त्याच्यामुळे तेव्हा भाजी लागतेच तर त्याच्यामुळे अंगणात थोड्या प्रमाणात करतात आता बुरणा गावात 7-8 अशी घरं आहेत ज्यांनी आपल्या इकडे केली आणि बाकीच्यांनी सड्यावरती केली आहे काहींनी मांगराकडे केली आहे सो आहे बऱ्याच प्रमाणात भाजी भला केलेला आहे आता खाली बाबू काका आहे त्यांच्या इकडे जाऊ त्यांनी पण केली ते पण बघू शाळेच्या इथे आलो आहे अशा इकडे मस्त हिरवळ पसरली बघा खालच्या मळ्यामध्ये ना पहिलं पाणी दिसायचं माहिती आहे तुम्हाला तर आता पूर्ण सगळी भात शेतीने सगळीकडे हिरवळ झाली सगळं हिरवा हिरवा बुवांच्या अंगणातून आपण आलो आहे आता आमचे बाबू काका आहेत त्यांच्या घराच्या इथे इकडे ते नेहमीच काही ना काहीतरी खूप सारं बघायला मिळतं एक ते सुंदरसं पेरू झाड आहे त्याच्यावरती भरपूर झाडे पेरू धरतात एवढी साईज असते लाल कलरचे असतात आतमध्ये पपईची झाडं आहेत गोंडे लावले आहेत आणि ह्या साईडला आहेत खूप सारी पडवळं जे तुम्हाला बोलवतो ना विलायती पडवळं ती बघा इकडे आहेत यांची साईज एवढीच आहे जास्त लांब नाही आणि ह्या साईजचे मिळतात आपल्याला इझिली मुंबईमध्ये वगैरे असतात बघा ही बघा खूप सारी पडवळं धरली आहेत यांचे प्रोडक्शन खूप असते खूप क्वांटिटी येते यांची भरपूर सारी फुलांची झाडं आहेत काही औषधी वनस्पती आहेत लावले आहेत
माड आहेत, जास्वंदाच्या तिकडे भरपूर सारे कवटी चाफा झाड आहे इकडे या साईडला. बाबू काकाच्या घरात काय कोण दिसत नाही, कुठेतरी गेले सगळेजण. पण आपण ही बाग तर बघू शकतो. हे बघा अशा आहे ते पडवळं, छोटीवाली पडवळं बघा कशी आहेत ती. या साईडला काही फुलझाडं आहेत. तो वांग्याचं एक रोप आहे, दोन चार रोप आहेत, एक नाही ते सुरणाचं झाड आहे आणि ही सगळी केळीची बाग. चलो आता थेट जाऊया आपण देवळाकडे आणि तिकडेच व्हिडिओ आपण संपवू. छोटासा बोंड तिकडे मोठा आहे वरती. चलो या साईडला आपलं देवळ आहे जिकडे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत. पण इकडे आजी आहे आपली. काय म्हणतो आजी, आता वय काय तुझा? वय आता हा 70 पुढे. 70 पुढे दमाग झाला आता जरा, दम लागता ना? दम लागता. तरी पण तिकडे ते तांदूळ घालत होती, सुकत घालत होते, सुकत घाली होते. सर भरपूर दिवसांनी आपल्या व्हिडिओमध्ये दिसते. मी लास्ट टाइमला आलो होतो पण तेव्हा ती नव्हती, म्हटलं आज आहे तर घेऊया. तब्येत पाणी काय म्हणतो बाकी? साधारण आपली हा सर ना, एकदम असे दडाकड राहू. मी यावरची अळी बिळी काय घालूक नाही, काय काय घालूक नाही यंदा. आणि माकड पण आहेत? माकड काय ठेवण्यात नाही म्हणून रागान घालूक नाही. अरे बाई भेंड्याची चार झाडा घातल्या तर ती भेंड्याची झाडा घातलंय ना, भेंडे दोन तीन फुलले वरसून काढून असे दोन भेता करून त्याचे टाकले माकडांनी. माकडांना तेच मेन. आता सध्या आमच्याकडे कोण काय करत नाही त्याचं मेन कारण आहे की माकड एवढे झालेत ना भयंकर. भात शेती नाही तर घराची कौलं पण आमची ठेवत नाही, उड्या मारून मारून. त्यासाठी थोडे दिवस तरी जगात जाऊ वांडर हांबूसाठी. बाकी काय, चलो आजी देवळात जाते, बघे काळजी घे. चला इथून जा जरा देवळात, मस्त देवाचं दर्शन घ्या, भरपूर दिवस गेलो नाही. हा चल येतोय. हा आजीला भेटलो, आता देवळात जाऊया. खूप दिवस देवळात गेलो नाही आणि श्रावण महिना चालू आहे. हा सोमवारचा येतो, शनिवार सोमवार चालूच असतं. पण आले 4-5 दिवस झाले, देवाचं दर्शन घेतल्यामुळे काहीतरी घेतलं नाही ना तर काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. पण म्हटलं आधी जाऊया एवढ्या जवळ आता देवळात, कारण पुढे जाणं तर पॉसिबल नाही. इथूनच व्हिडिओ संपवून पुढे जाऊया. देवळातमध्ये आलो ना की एकदम शांत वाटतं आणि ते मस्त एवढी हवा पसरली असते ना, इथे झोपलं ना की मस्त हवा लागते, शांत एकदम. किती सुंदर मूर्ती आहे ना. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावरती ना खूप प्रसन्न वाटतं आणि मस्त फुलांनी सजवलंय. साईडला शंख आहेत, नंदी आहे छोटासा. किती सुंदर अशा लोकेशनवरती आमचं देऊळ आहे ते बघा. इथून देव गावाची सुरुवात होते आणि पुढे पूर्ण गावावरती देवाची नजर असते. सुंदर असं एक्स्ट्रीम लोकेशन आहे आणि खाली बघू शकता सगळीकडे मस्त हिरवळ पसरली आहे. ही सगळी भातशेती केलेली आहे लोकांनी, मस्त एकदम आहे. इकडे पूर्ण पाणी भरतं पण आता काय पावसाळा हळूहळू हळूहळू पाऊस कमी होतो आहे आणि मस्त आकाश किती निरभ्र झालं आहे बघा. थोडे पांढरे ढग आहेत पण पावसाचे ढग नाही ते बघून आधी बरं वाटलं. सो वेळ आता व्हिडिओ संपवायची तर इथून थेट घरी जातो, कारण गणपती बघायला जायचं होतं पण ते पॉसिबल होणार नाही. कारण काय आलं आहे की मला भूक पण लागली आणि खूप ठिकाणी फिरल्यामुळे थोडं दमायला पण झालं. इथेच आहे, जवळच आहे, पण म्हटलं आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पण खूप मोठा होता त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती दाखवतो आणि एक सुंदर निसर्गाचा चमत्कार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. गावातील बऱ्याच घरामध्ये छोटी छोट्या प्रमाणावर ही भाजीपाल्याची लागवड केली जाते. घरात माटप घातलं जातो आणि त्याच्यावरती वेली सोडल्या जातात. मी तुम्हाला त्यातल्या त्यात जास्त प्रमाणात ज्यांनी केले आहेत त्यांची घरं दाखवली, बाकी ऑलमोस्ट बाकीच्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या प्रमाणावरती केली जाते. सो एक वेगळी धमाल असे आम्ही पण करायचो, पण माकडांमुळे हाली कमी झालेली आहे. आणि माझ्यासोबत आता काकडी जी मी आता खायला सुरुवात केली, कोवळी काकडी जी मला बुवांनी दिली आहे. सो रेस्ट घेतो मी आता, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. लाईक केलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच, जोपर्यंत टाटा.